नमस्कार, मी राणी कासलीवाल आणि आपण पाहत आहात मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. आणि आता बातमी पाहूयात राजापूर शिवारातील. राजापूर शिवारात घोड नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणारी 9,50,000 रुपये किमतीची बोट बेलवंडी पोलिसांनी गुरुवारी जप्त केली असून बोट चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर शिवारात कोलेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा सुरू होता. बेलवंडी पोलिसांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून वाळूचा उपसा करणारी बोट जप्त केली. बोट मालक गोरख पाचारने आणि अनोळखी बोट चालका विरोधात बेकायदा वाळू चोरी तसेच पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, राजापूर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.